राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यानं एकाच दिवशी 206 कोटी रुपयांची खरेदी केल्याचं काँग्रेसनं उघड केल्यावर एकच खळबळ उडाली. 3 लाखाच्या वर खरेदी करण्यासाठी ई निविदा मागवण्याचा निर्णय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असताना पंकजा यांनी रेट कॉन्ट्रॅक्टनुसार 206 कोटी रुपयांची खरेदी केली. या प्रकरणी काँग्रेसनं पंकजा मुंडेंना आणि भाजपला चांगलंच अडचणीत आणलंय. मात्र आता रेट कॉन्ट्रॅक्टनुसार होणाऱ्या खरेदी प्रकरणी काँग्रेस राष्ट्रवादीलाच अडचणीत आणण्याची व्यूहरचना भाजपनं आखली आहे. गेल्या 10 वर्षात रेट कॉन्ट्रॅक्टनुसार झालेल्या साहित्य खरेदीची चौकशी करण्याचा निर्णय अर्थखात्यानं घेतलाय. 10 वर्षामध्ये आपण किती खरेदी केली ही माहिती तर असायला हवी. त्याच्याशिवाय वर्षभरामध्ये काय खरेदीची आवश्यकता आहे यामध्ये आपल्याला अंदाज कसा बांधता येईल? वर्ष प्रत्येक वर्षाची खरेदी त्यातून आपल्याला अंदाज बांधता येईल की आपल्या खरेदीसाठी दर कराराने आम्ही किती खरेदी करतो. तर आपली कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय. तर काँग्रेसनंही सर्वांचीच चौकशी करण्याची मागणी करत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय. 92 काहीतरी DR काढून वगैरे केले हे अगदी अजिबात चुकीचं आहे. सगळ्या GR आहेत. आपण जर सगळे होळीनं GR पाहिले तर त्या GR सगळ्या GRचं उल्लंघन झालेलं आहे. आणि त्यामुळे माझी मागणी आहे की याची अतिशय उच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे. यापूर्वी जरी कुणी काही चुकीच्या पद्धतीने काही केलं असेल, GRचं उल्लंघन केलं असेल, त्यालाही तुम्ही समावेश करा. परंतु यातून पळवाट आता निघणार नाही. कुठली जगातली कुठली अजून ह्याच्यापेक्षा वरच्या ग्रहावरची काही चौकशी असेल तर ती सुद्धा करायला मी तयार आहे. मी त्याच्याबद्दल कधीच नाकारलेलं नाही. गेल्या 10 वर्षांच्या साहित्य खरेदीची चौकशी करण्यासाठी अर्थखात्यानं 10 पथकं स्थापन केली आहेत. ही पथकं राज्यातील 4000 भांडारांची तपासणी करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्राथमिक तपासणीत साहित्य खरेदीत अनियमितता आढळल्याचं दिसून येत आहे. वाणगाव ITI साठी 99,36,000 साहित्य खरेदी करण्यात आलं. या खरेदीचे पैसे देण्यात आले पण प्रत्यक्ष साहित्यच मिळालं नाही. मुलुंड ITI साठी 31,96,000 साहित्य खरेदी करण्यात आलं. या खरेदीचे पैसे देण्यात आले मात्र प्रत्यक्ष साहित्य मिळालंच नाही. येरवडा मध्यवर्ती कारागृहासाठी खरेदी करण्यात आलेले 1,20,00,000 साहित्य 5 वर्षांपासून विनावापर पडू नये. यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे विविध खात्यांनी केलेल्या 1,258 कोटी रुपयांच्या खरेदीची देयकं म्हणजे बिलच सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही खरेदी झाली की नाही किंवा हे पैसे कुठं गेले असा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेसने भाजपच्या एका मंत्र्याचा खरेदी गैरव्यवहार समोर आणल्यानंतर आता भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी मागील 10 वर्षातील खरेदी गैरव्यवहार समोर आणण्याची व्यूहरचना आखली आहे. निश्चितच सत्ताधारी आणि विरोधकांमधील या भांडणामुळे राज्यातील अनेक गैरव्यवहार समोर येतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.